मनसुखच्या मृत्यूचं गूढ का? मनसुखच्या मृत्यू आधी त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्यानं मनसुख रिक्षानं घराबाहेर पडले. रिक्षानं मनसुख गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला भेटण्यास गेल्याचा संशय. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याचे नाव तावडे असल्याचा संशय. संबंधित बैठक आटोपल्यावर मनसुख यांचा मोबाईल सिग्नल गेला. मनसुखच्या मृत्यू आधी त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मनसुखच्या मृत्यूचं गूढ का वाढलं याचं उत्तर आपण शोधूया. फोन आल्यानं मनसुख रिक्षानं घराबाहेर पडले. आणि रिक्षानं मनसुख गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला भेटण्यास गेल्याचा संशय. तसा संशय त्यांच्या पत्नीनं बोलून दाखवला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याचे नाव तावडे असल्याचा संशयही मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं व्यक्त केलाय. संबंधित बैठक आटोपल्यावर मनसुख यांचा मोबाईल सिग्नल गेला. हा एक महत्वाचा मुद्दा या तपासातला आहे. या प्रकरणातला महत्वाचा मुद्दा, बैठक आटोपल्यावर मोबाईलचा सिग्नल गेला. मनसुख गुरुवार 4 मार्च 2021 पासून बेपत्ता होते. मनसुख यांचा मृतदेह शुक्रवारी 5 मार्च 2021 रोजी रेती बंदर मुंब्रा खाडीत दुपारी सापडला. मनसुखच्या मृतदेहावर कपडे शाबूत होते. मनसुखच्या प्रेताच्या मुसक्या बांधलेल्या होत्या. मनसुखच्या मृतदेहावर जखमा नसल्याचा गृहमंत्र्यांचा दावा. मनसुख उत्तम जलतरणपटू असा कुटुंबाचा आणि त्यांच्या मित्राचा दावा आहे. पट्टीचा पोहणारा माणूस बुडून कसा मरेल असा सवाल हिरे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रपरिवारानं उपस्थित केला.